हाँ, चंद्रकला विनायक भील। आता आम्ही रेवाडी गावात कांदे लावणी चालू करता आहेत, पण आता कांद्याला भाव आहे का नाही ते काय माहित नाही आम्हाला। कांद्याला भाव मिळेल तर आम्हाला बी रोज मिळेल, तर याच्या पुढे काय होतो काय नाही ते काय आम्हाला सांगता येत नाही। शेतकरीला पिकेल तेव्हाच आम्हाला मजुरी भेटेल, आणि सर्व तेल वगैरे सर्व भाव सर्व जास्त झालेले आहे, म्हणून 150 रुपयामध्ये काहीच आम्हाला परवडत नाही। काय मागणी तुमच्या आम्हाला मागणी सर्व कमी भाव पाहिजे बुवा, आम्हाला सर्व अन्न धान्य वगैरे सर्व सर्व मजुरी वाढवायला पाहिजे। 150 रुपयामध्ये आम्हाला काहीच परवडत नाही। मिल भरत बागुल, मी राहणारा रेवाडी। आता माझ्या शेतात कापूस वगैरे होत, हो पाऊस काय पाहिजे तेवढं झालं नाही आपल्याकडे, म्हणून ते पण सगळं वायाला गेलंय। कापूस शेंग वगैरे जे काय होतं ते पूर्णच गेलेलं आहे बा। आता जेवढं पाणी आहे तेवढं पाणीमध्ये मी आता एक कांदे लागवड करतोय। आता हे पण आलं तर ठीकच ठीक नाही, मग आता काय करावं तेच आम्हाला हे उमजत नाही। पण सरकारने सुद्धा आता लक्ष द्यावं आमच्याकडे की आम्हाला याच्यात तरी थोडंफार काहीतरी राहायला पाहिजे बुवा। बस हीच एवढीच माझी विनंती आहे।